नाशिक ॲडव्हर्टायझिंग एजन्सीस वेलफेअर असोसिएशन म्हणजेच नावाच्या वतीनं आयोजित आणि सम्राट ग्रुप प्रायोजित नावा प्रीमियर लीग एन पी एल खेळाडूंसाठी मधुरा ग्रुपच्या सौजन्यानं देण्यात येणाऱ्या जर्सी टी शर्टचं अनावरण आज मधुरा ग्रुपच्या सर्वे सर्व संपदा हिरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल पगार तसंच सम्राट ग्रुपचे अविनाश आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आलं आहे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सम्राट ग्रुप हे असून येत्या एक आणि दोन एप्रिलला सकाळी आठ वाजेपासून महात्मा नगर क्रिकेट मैदानावर या स्पर्धा होणार आहेत त्याचं यूट्यूबवरून लाईव्ह प्रक्षेपण बघता येणार आहे स्पर्धेमध्ये बारा संघ सहभागी झाले असून ए गटामध्ये टाइम्स ग्रुप पुण्यनगरी दिव्य मराठी बी ग्रुपमध्ये लोकमत सकाळ देशदूत सी ग्रुपमध्ये लोकनामा पुढारी रेड एफ एम तसंच डी ग्रुपमध्ये रेडिओमित नावा जनस्थान या संघाचा समावेश आहे या साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघाचे दोन हे सामने होतील प्रत्येक ग्रुपचे तीन असे बारा सामने होतील यामध्ये चारही ग्रुपमध्ये अव्वल एकच्या संघांमध्ये उपांत्य सामना आणि अंतिम सामना होणार आहे एन पी एलचे सहप्रायोजक आयव्होक ऑप्टिकल अँड विजन केअर युनिफॉर्म पार्टनर मधुरा ग्रुप ट्रॉफी पार्टनर सिंग वॉरियर्स व वा मीडिया ॲडव्हर्टायझिंग गिफ्ट पार्टनर सोनी गिफ्ट्स फूड्स पार्टनर एन राका ॲडव्हर्टायझिंग नवांकूर पब्लिसिटी टॉस पार्टनर मयूर अलंकार पिंगणे पब्लिसिटी मा ॲडव्हर्टायझिंग एखंडे अँड असोसिएट गंगोत्री इस्टेट अँड डेव्हलपर्स श्रीसाक्षी ॲडव्हर्टायझिंग प्रतिबिंब आर्ट इफेक्ट कृषीदूत बायोहर्बल ओमपूजा इलेक्ट्रॉनिक वेद न्यूज यांच्याविषयी सहकार्य लाभलं आहे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी ग्राउंड उपलब्ध करून दिलं असून गेल्या सोळा वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी नावाच्या वतीनं क्रिकेट सामन्यांचं सा आयोजन केलं जात आहे या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या संघाला नावाचषक प्रदान केला जातो शिवाय उत्कृष्ट बॅट्समन उत्कृष्ट बॉलर मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज यांसारखे बक्षिसं दिली जातात मीडिया जगात या स्पर्धांविषयी विशेष औत्सुक्य असतं या स्पर्धेसाठी सर्व संघांची जोरदार तयारी सुरू असून सर्व संघांचे विविध मैदानांवर सराव केले जातात स्पर्धा युट्यूबवरती सुद्धा बघता येणार असून जर्सी अनावरण प्रसंगी स्पर्धा प्रमुख रवी पवार सचिन गीते नावाचे अध्यक्ष प्रवीण चांडक संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे माजी सरचिटणीस दिलीप निकम सरचिटणीस मिलिंद कोल्हे पाटील राजेश शेडके विठ्ठल देशपांडे गणेश नाफाडे दीपक जगताप प्रताप पवार श्रीकांत नाखरे सुनील महामूनी अमोल कुलकर्णी विठ्ठल रसोळे शैलेश दगडे श्याम पवार नितीन शेवाळे दिनेश गांधी रविराज खेरणार तसंच वृत्तप्रतिनिधी लोकमतचे सुशील झगडे प्रवीण सचांद सकाळचे सुनील पाटील लोकनामाचे चैतन्य बोडके टाईम्स ग्रुपचे अभित शेख अभिजित गोरे बंटी पवार पुढारीचे प्रल्हाद इंदोलीकर राम आढाव दिव्य मराठीचे सचिन जैन विजय क्षीरसागर देशदूतचे अमोल घावरे सचिन कापडणे पुण्यनगरीचे सागर आहिरे पंकज ठाकूर जनस्थान ग्रुपचे अभय ओझरकर रवी चन्नावार सुहास भोसले सचिन शिंदे मधुरा ग्रुपचे रेडिओ उमित तर्फे प्रफुल पगार प्रसाद चौधरी रेड एफ एमचे श्रीराम शिंदे प्रशांत नागरे यावेळी उपस्थित होते वीज न्यूजसाठी मी मनाली गर्गे नाशिक